आजच केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे. ही आपणा सर्वांच्या दृष्टीनेच आनंदाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं की हे आगमन जवळजवळ 7 दिवसांनी लांबलं. 1 जूनला येणारा मान्सून आज दाखल झाला. आता मान्सून दाखल झाल्यानंतर त्याचं जे पुढचं प्रोग्रेस आहे, वाटचाल आहे, ती देखील महत्त्वाची आहे. कारण 2018-19 हा दुष्काळ आणि त्या पार्श्वभूमीवर पाऊस कधी येईल याच्याकडं सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं लक्ष लागलेलं आहे, देशातल्या लोकांचं पण काही लक्ष लागलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मान्सूनची जर प्रोग्रेस पाहिली तर साधारणपणे केरळपासून कोकणात यायला त्याला 5 दिवस लागतात. कोकणातून मुंबईपर्यंत पोचायला त्याला आणखीन 5 दिवस लागतात. हा झाला नॉर्मल टाईम. पण यावेळेला तसं मला वाटत नाही होईल, मान्सून वेगाने पुढे सरकेल. कोकणात 1-2-3 दिवसात पाऊस सुरू होईल असा माझा अंदाज आहे. कर्नाटक किनारपट्टी, कोकण या भागात जोराचे पाऊस होतील आणि नंतर मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून प्रोग्रेस व्हायला किंवा त्याची वाटचाल व्हायला 15-1 तारखेपर्यंत तो बऱ्यापैकी दक्षिण महाराष्ट्र कव्हर करेल, मराठवाड्याचा काही भाग कव्हर करेल, त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने तो आगेकूच करत असल्याचं आपल्याला चित्र जाणवेल. मात्र या सगळ्या प्रगतीमध्ये तसा हा वर्षाचा मान्सून थोडा वीक आहे. सरासरीपेक्षा पाऊस कमी होणार आहे ही ह्या वर्षाची खासियत आहे. त्यामुळे त्या बाबी लक्षात घेता मान्सून थोडा वीक असल्यामुळं नेमकं त्याची या दिशेनं प्रगती होत असताना आता आपण जे टप्पे सांगितले आणि तारखा सांगितल्या त्यानुसार हवेचे दाब कमी झालेले आहेत संपूर्ण दक्षिण भारतातले, महाराष्ट्रावरच्या मध्यावरचे 1002-1004 हेक्टापास्कल म्हणजे खूप हवेचा दाब कमी झालेला आहे आणि तो अतिशय अनुकूल आहे मान्सूनच्या प्रगतीला, वाटचालीला. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आता वाऱ्याचा वेग देखील वाढलेला आहे. 20-25 किलोमीटर वेगाने काही जिल्ह्यांमध्ये वारे वाहत आहेत. त्यातला सोलापूरचा जिल्हा असेल, त्याचप्रमाणे मराठवाड्यातले काही जिल्हे आहेत, त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत. आणि मग या स्थितीमध्ये वेगाने मान्सूनची वाटचाल होईल. साधारणपणे 2-3 दिवसात कोकणामध्ये दाखल होईल, 13 तारखेपर्यंत मुंबईला दाखल होईल आणि 15 तारखेपर्यंत महाराष्ट्रात बऱ्याच भागात तो व्यापेल महाराष्ट्र, असा मला सध्याचा तरी स्थिती वाटते. याच्यामध्ये नेहमीप्रमाणे याची प्रगती काउंट करावीच लागते, पण सध्याची स्थितीवरून हा अंदाज मला निश्चितपणे असं होईल असं वाटतं.